गेल्या 6 दिवसापासून लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे। धुळे शहरात सर्वत्र गरजूंना मदत केली जात असताना अल्पसंख्याक असलेल्या दलित मुस्लिम वस्तीतील गोरगरीब लोक हे मात्र मदतीपासून वंचित आहेत। गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या घरातील चूलच पेटली नसल्यानं आता काय खावं असा प्रश्न विचारत थेट आमदारांच्या घरावरच मोर्चा काढण्यात आला होता। त्यात आमदारांकडून गोरगरिबांना धान्य वाटप केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानं आज देवपुरातील पांझरेवरील 6 पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केले आहेत। त्यामुळे या महिलांना देवपुरात लहान पुलावरून महाराणा प्रताप चौक जुनी महानगरपालिका गट नंबर 2 मार्गे हातापा अकबर चौकाकडे जात असताना शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानं पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह अकबर चौकात आले। या ठिकाणी महिलांना थांबवून त्यांना संचारबंदीसह अन्य कायदेशीर बाबींची कल्पना देण्यात आली। शिवाय महिलांनीही प्रश्न तितक्याच पोटतिडकीचा असल्याने तुम्ही तुमच्या नावानिशी माहिती द्या, ती आमदारांपर्यंत पोहोचवून तुम्हाला योग्य ती मदत मिळवून देऊ असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे। लहान पोरं जास्तीत जास्त एक दिवस दोन दिवस तिसऱ्या दिवशी तर ते गोधडीत पडतील, मग उपाशी मरण्यापेक्षा असं मिळलेलं परवडणार ना, नाही तर आम्हाला टाकून द्या कुठं पण, मग नाही जेवायला देत येत नाही, दोघी टायमाचं एका टायमाचं तरी अन्न पाहिजे ना आम्हाला। कोणाकडे मागणार आमदार खासदार जे असेल ते त्यांच्याकडून द्या आम्हाला। धान्य द्या आम्ही घरी जाऊ, आम्हाला काही असेल ते देऊन द्या आम्ही घरी जाऊ। वाटलं कोणाकडे खासदार जे काही असेल तुम्हाला आहे ना, तुमची इथं मला नावं द्या, सगळ्यांची नावं लिहून घ्या आणि नावं आम्ही तुमची नावं तिथं आमदार साहेबांकडे पाठवून देतो, तुम्हाला घरपोच तुमचं किराणा येऊ सामान जे काय आहे ते घरपोच बरोबर आहे। आणि याच्या पुढं तुम्ही काय करायचं त्यांना लँडलाईनवर त्यांच्या फोन करायचं आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल ना त्यांना लँडलाईनवर फोन करायचं आहे, ते तुमच्या घरपोच पोहोचत, तुम्हाला इकडे यायची गरज नव्हती। तीन दप्पे काय बा, तीन दप्पे अजहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे।